शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत राजधानी नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. संजय राऊत यांच्या दिल्लीतल्या सफदरजंग लेन इथल्या शासकीय निवासस्थानी फटाके वाजवून आणि फुलांचा वर्षाव करून संजय राऊत यांचं स्वागत केलं गेलं. पत्राचा घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. संजय राऊत 100 दिवसानंतर तुरुंगाच्या बाहेर आले आणि आता पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झालेत. त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले होते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. जर बघितलं आपण इथे सकाळचे कार्यकर्ते आहेत, मोठ्या संख्येने कार्यकर्ते बसले आहेत आणि इथे संजय राऊतांच्या स्वागतासाठी यापूर्वीच फटाके बसले आणि संजय राऊत जवळपास 4 महिन्यानंतर दिल्लीत पोहोचले आणि त्यासाठी स्वागतासाठी बघितलं त्यांचे मित्र देखील दिल्लीत पोहोचले आहेत आणि ते त्यांच्या स्वागतासाठी इथे आलेले आहेत आणि संजय राऊतांच्या स्वागतासाठी उद्या होणाऱ्या डिफेन्स कमिटीच्या बैठकीत देखील ते सहभागी होणार आहे आणि खूप त्यांना 4 महिन्यानंतर ते दिल्लीत पोहोचले आहेत. आणि एक प्रकारे जर बघितलं आपण संजय राऊतांच्या स्वागतासाठी सगळे लोक इथे एकवटले आहेत, शिवसैनिक आहेत आणि सोबतच जर बघितलं या कार्यकर्त्यांचा धन्यवाद म्हणण्याकरता आणि सगळ्या मित्रांचा देखील धन्यवाद म्हणण्याकरता तिथे आलेले आहेत. स्वागतासाठी जर बघितलं आपण तर आपण कार्यकर्ते आले इथे आणि या कार्यकर्त्यांचं स्वागत त्यांचं स्वीकारलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत आणि या सगळ्यांचं प्रयत्न आहे की त्यांचं अभिनंदन करण्याचा आणि शिवसेनेचा शेर आला अशा प्रकारचं कार्यकर्त्यांची सगळे कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने इथे सगळे नेते पोहोचलेले आहेत आणि एक प्रकारे प्रसारमाध्यमांशी बोलणार आहात का ते त्यांना विचारणार आपण, पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर संजय राऊत आता आपल्या कार्यकर्त्यांसोबत भेटणार आहेत आणि बोलणार आहे आणि इथे सगळे ज्या पद्धतीनं माहिती मिळते की उद्या ते संसदीय समितीच्या बैठकीत देखील सहभागी होणार आहेत त्यासाठी इथे आलेले आहेत. आणि एक प्रकारे असं म्हणावं लागेल की ज्या पद्धतीने माहिती मिळते की संजय राऊत यांच्या स्वागतासाठी सगळे लोक एकत्रितले आहेत. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट शिव तिवारी सह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.